कोल्हापूरची अंबाबाई, कोल्हापूरचा गुळ, कोल्हापूरची चप्पल, तांबड्या पांढऱ्या रस्त्याचं शहर, चित्रपटाचं बाहेर घर, शाहूंची नगरी अशी कोल्हापूरची ओळख. मात्र आता यात आणखी एका गोष्टीची भर पडली आहे, पाहूयात. कोणाचंही मन मोहून घेतील अशा आकर्षक आणि सुंदर अशी फुलं. पानाफुलांनी सजवलेले रथ ग्राम संस्कृतीचं आणि लोकसंस्कृतीचं दर्शन घडवणारे देखावे. महाराष्ट्रातील पहिल्या भव्य अनोख्या फुलांचा उत्सव असलेल्या कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या फ्लॉवर फेस्टिवलची ही दृश्य. डोळे दिपवणारे पानाफुलांनी सजवलेले भव्य आणि आकर्षक हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचा देखील यात समावेश आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या राधानगरी धरणाचा देखावा, राष्ट्रध्वजाची प्रतिकृती, स्वच्छ भारत अभियानाचा लोगो, मेक इन इंडियाचा लोगो हे साऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. मस्त मजा वाटते इथे आल्यानंतर, काहीतरी वेगळं करायला भेटलंय कोल्हापूरमध्ये आणि बघायला भेटलंय. आणि कोल्हापूरचा हा फ्लॅग म्हणजे तिथे खूप जास्त त्याला जास्त प्रभावित करतोय. या फेस्टिवल अंतर्गत उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटनं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच मोहून टाकलं. जनरली आपण बाहेर टूर्सवरला वगैरे जातो त्यावेळी आपल्याला एवढे टाईप्स पण माहीत नसतात, तेवढे टाईप्स आत्ता इथं प्रेझेंट आहेत. जनरली नर्सरीजमध्ये वगैरे आपल्याला नावं माहीत असतात, पण ॲक्च्युली तेच ते फ्लावर्स आहेत ते आपल्याला माहीत नसते. ते बऱ्यापैकी आम्हाला इथं ती इन्फॉर्मेशन मिळाली. सर्व प्रकारची फुले इथे बघायला मिळतात आणि युजली आम्हाला यूथवाल्यांना म्हणजे कॉलेजवाल्यांना असं बघायला दुर्मिळच ना, त्यामुळे खूप छान उपक्रम आहे. थँक्यू कोल्हापूर. कोल्हापूरच्या पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्रातील पहिलाच भव्य आणि दिव्य असा हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आम्ही खास पुण्याहून या फेस्टिवलसाठी आलेलो आहोत. ॲक्च्युली आम्ही दरवेळेस कोल्हापूरला येतो ते तांबडा पांढरा रस्सा खाण्यासाठी, महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी आणि पन्हाळ्यावर फिरण्यासाठी, पण खास करून आम्ही पुण्याहून हा फेस्टिवल बघायला आलेलो आहोत आणि खूप छान पद्धतीने इथे सगळं अरेंज केलेलं आहे. फ्लॉवर फेस्टिवलमध्ये 1.5 लाखांपेक्षा अधिक फुलझाडं तर 1 लाखांहून अधिक फुलं आहेत. यातून फ्लोरिकल्चर तसंच गार्डन विकासाला नवी चालना मिळणार आहे. यामध्ये देशी विदेशी पुष्परचना, पुष्पशिल्प, फॅशन शो, कला स्पर्धा, प्रदर्शनं, चर्चासत्र, तज्ज्ञांची व्याख्यानं आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांची मेजवानी मिळणार आहे. त्यामुळे एकदा तरी या फ्लॉवर फेस्टिवलला नक्कीच भेट द्या. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.